बातमी मागील बातमी आणि विश्वसनीय रिपोर्ट पाहण्यासाठी आजच न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी प्रियंका, आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री। पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी जिल्ह्याची खबरबात मध्ये। शिर्डीतील साई मंदिरात फूल प्रसादावरील बंदी उठवण्याच्या मागणीवरून विक्रेते आक्रमक झाले होते। शिर्डी ग्रामस्थांसह विक्रेत्यांनी हार फुले मंदिरात नेण्याचा प्रयत्न केला, यावेळी संस्थांचे सुरक्षा रक्षक आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली। कोरोना काळात शिर्डीच्या साई मंदिरात हार फुले प्रसाद नेण्यावर घालण्यात आलेली बंदी अद्यापही कायम आहे। मात्र या निर्णयाच्या विरोधात आता सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी आंदोलन सुरू केले। आज सकाळी ते साई मंदिरात हार फुले घेऊन त्यांनी प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, यावेळी संस्थांचे सुरक्षा रक्षक आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली। यावेळी आंदोलकांनी बॅरिकेड हटवण्याचा प्रयत्न केला असतानाच मोठी खडाजंगी झाल्याने वातावरण तणावपूर्ण झालं होतं। यावेळी मंदिर परिसरातील विक्रेत्यांकडून हार फुले हिसकावल्याने आंदोलक संतप्त झाले होते। जमिनीवर लोटांगण घालत आंदोलकांनी साईबाबा विश्वस्तांना सद्बुद्धी दे असंही साकडं घातलं आहे। यावेळी आंदोलकांना शांत करत त्यांना मंदिरात दर्शनासाठी सोडण्यात आलं। 23 ऑगस्टला आमदार प्रशांत बंब यांनी विधानभवनात शालेय शिक्षणावरील चर्चेवेळी राज्यातील शिक्षकांचा अवमान करणारं वक्तव्य केलं होतं। याच्याच निषेधार्थ आज पाथर्डी तालुका प्राथमिक शिक्षक समन्वय समितीतर्फे निषेध मोर्चा काढण्यात आलाय। या मोर्चाची सुरुवात पाथर्डी शहरातील कोरडगाव चौक येथील आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार घालून झाली आहे। यामध्ये अनेक शिक्षक व महिला शिक्षिका सहभागी झाल्या होत्या। पाथर्डी पंचायत समितीचे बीडीओ जगदीश पालवे यांना या संदर्भातलं निवेदन देण्यात आलंय। त्यानंतर हा मोर्चा पाथर्डी तहसील कार्यालयावर आला असता तिथे आमदार प्रशांत बंब यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या। अनेक शिक्षक मंडळीने यावेळी आपली व्यथा मांडली आहे। यावेळी पाथर्डीचे नायब तहसीलदार संजय माळी यांना निवेदन देण्यात आलं। प्रसंगी बाळासाहेब गोळार, दीपक बडे, शिवाजीराव ढाकणे यांसह अनेक जण उपस्थित होते। कोपरगावमध्ये शाळा कॉलेजमध्ये एजा करण्यासाठी तालुक्यातील ग्रामीण भागातून हजारो विद्यार्थी बसने येतात। त्यासाठी विद्यार्थ्यांना एसटी महामंडळाकडून सवलतीचा पास काढावा लागतो, परंतु हा पास मिळवण्यासाठी तालुक्यातील अनेक विद्यार्थी कॉलेज बुडून 3 दिवसांपासून रांगेत उभे राहून देखील त्यांना पास मिळत नसल्याची परिस्थिती आहे। कोपरगाव बसस्थानक आगार प्रशासन विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या या गैरसोयीकडे दुर्लक्ष करत असल्याने विद्यार्थी त्रस्त झाले आहेत। पास लवकर निघाला नाही तर बस सुटण्याची भीती असते, त्यामुळे अनेकदा विद्यार्थ्यांना रांगेतूनच मागे फिरण्याची वेळ येत आहे। या त्रासाला कंटाळून काल अखेर विद्यार्थ्यांनी ही गंभीर बाब शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांची भेट घेऊन त्यांना सांगितली व या संदर्भात लक्ष देण्यास विनंती केली आहे। यावेळी त्यांनी तातडीने आगार व्यवस्थापक चौधरी यांना फोन करून विद्यार्थ्यांना पास काढण्यात होत असलेला त्रास लक्षात आणून दिला। तसेच जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विशाल झावरे यांनी प्रत्यक्षात बस स्थानकात जाऊन विद्यार्थ्यांची अडचण आगार प्रशासनाला भेटून सोडवण्याच्या सूचना दिल्या। या सूचनेनुसार विशाल झावरे यांनी वाहतूक विभागाचे अविनाश गायकवाड यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांना पास देण्यासाठी का विलंब होत आहे याची माहिती घेतली व तातडीने या विद्यार्थ्यांची समस्या सोडवण्यासाठी सांगितलं आहे। शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागात बालमटाकळीसह बोधेगाव परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय। बालमटाकळी येथील साई उमंग मल्टीस्टेट निधी लिमिटेड या बँकेचे 23 ऑगस्टला पहाटेच्या सुमारास अज्ञात 5 ते 6 चोरट्यांनी बँकेच्या शटरचं कुलूप तोडून इन्व्हर्टर आणि बॅटरीसह 10,000 रुपये रोख रक्कम घेऊन चोरटे पसार झालेत। हे चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहेत। या संदर्भात बँकेचे व्हाईस चेअरमन काकासाहेब भाकरे यांनी शेवगाव पोलिसांमध्ये फिर्याद दाखल केली आहे। बालमटाकळी व बोधेगाव परिसरात सध्या चोरट्यांनी धुमाकूळ घालून पोलिसांना एक आव्हानच दिलं आहे। शेवगावचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी आता सदरक्षनाय खलनिग्रनाय या ब्रीद वाक्याचा वापर करून चोरट्यांना त्यांची जागा दाखवण्याची गरज असल्याचं नागरिकातून बोललं जात आहे। साई उमंग अर्बन मल्टीस्टेट निधी लिमिटेड असून या ठिकाणी 23 ऑगस्टला 5:30 वाजता फिरायला आलो असता शटर अर्धे उघडे दिसल्यामुळे मी बँकेकडं गेलो, त्यावेळेस मला कुलूप कापलेले दिसले। मग मी मोबाईलचे उजाड लावून बँकेत आतमध्ये गेल्याच्या नंतर बँकेत इन्व्हर्टर नव्हते, कागद अस्तव्यस्त पडलेले होते, टेबलचे काउंटरचे लॉक वगैरे तोडलेले होते। मग काउंटरमध्ये मी पाहिले, काउंटरमधली कॅश नेलेली होती, इन्व्हर्टर नव्हते, बॅटरी नव्हती। मग मी म्हटलं की बँकेत चोरी झाली असा मला अंदाज आला। मी 5:30 वाजता बाहेर गेल्याच्यानंतर शेजाऱ्यांच्या सीसीटीव्हीत पाहिलं,
फुटेजमध्ये लक्षात आलं की 4:30 दरम्यान आपली चोरी झाली, 5:30 चोर या ठिकाणून निघून गेले. अकोले तालुक्यात गरोदर महिलेला डोलीत बसून उपचारासाठी दवाखान्यात आणण्यात आले. संवेदनशील महाराष्ट्रासाठी हा धक्कादायक प्रकार मानला जातोय. अकोले तालुक्यातील सांगवी येथील पथवेवाडी ही 250 ते 300 लोकवस्ती असून सर्व आदिवासी बांधव इथे राहतात. मात्र अनेक वर्षांपासून या लोकांना रस्ताच नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सांगवीतील पथवेवाडी रस्त्यासाठी ग्रामस्थांना संघर्ष करावा लागतोय. गरोदर महिलेचा डोलीतील प्रवास हा थक्क करणार आहे. शाळेतील विद्यार्थ्यांनाही 3 किलोमीटर पायी जाऊन शिक्षण घ्यावं लागतंय. 250 लोकवस्तीच्या पथवेवाडीमध्ये जाण्यासाठी रस्ता नाही. पेशंट गरोदर महिला यांना डोली करून हॉस्पिटलला न्यावं लागतंय. पिण्यासाठी पाणीही या वाडीसाठी नसल्याने नागरिकांना या अडचणींचा सामना करावा लागत आहे. जिल्ह्याची खबर बातमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती. रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढील बातम्या. पाथर्डीतील वीज वितरण कार्यालयातील वीज अभियंता मयूर जाधव यांना अनिल ढाकणे यांनी वीज बिल जास्त आल्याच्या कारणावरून मारहाण केली आहे. या प्रकरणी सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झालाय. अनिल ढाकणे असं गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. पाथर्डी येथील राज्य विद्युत वितरणच्या कार्यालयामध्ये अनिल ढाकणे हा आला होता. तो वीज अभियंता मयूर जाधव यांना भेटल्यानंतर मीटर तपासणीसाठी कर्मचारी घरी पाठवतो असं अभियंत्यांनी त्याला सांगितलं असता त्याने त्यांना मारहाण करून शिवीगाळ केली, तसेच जीवे मारण्याची धमकीही दिली होती. पाथर्डी येथील MSCB कार्यालयातील शासकीय कर्मचारी यांना वीज बिल जास्त आल्याच्या कारणावरून मारहाण झाली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पाथर्डी पोलीस ठाण्याचे मागणी कलम 353, 332, 323, 504, 507 नोंदणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास PSI ढाके येत आहे. कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार अशोकराव काळे यांच्या वाढदिवसानिमित्त कोपरगाव शहरातील नगर परिषदेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाला राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया सेलच्या वतीने नुकतीच 102 पुस्तकांची भेट देण्यात आली आहे. सर्वांना वाचनाची आवड व गोडी निर्माण व्हावी यासाठी ही पुस्तके भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाला भेट म्हणून देण्यात आली आहेत. ही पुस्तके मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी स्वीकारली आहेत. यावेळी महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेच्या राष्ट्रवादी सोशल मीडिया सेलचे शहराध्यक्ष चंद्रशेखर म्हस्के, माजी नगरसेवक रमेश गवळी, दिनकर खरे यांसह अनेक जण उपस्थित होते. शेवगाव तालुक्याच्या बोधेगाव येथील राजस्थानी हुकुम सिंग राठोड यांचे पुरोहित स्वीट मार्ट व साई मेन्स वेअर गुरुवारी मध्यरात्री 12:00 दरम्यान पूर्णपणे जळून खाक झालंय. तर बाबा पठाण यांच्याही खानावळीचं नुकसान झालं आहे. ही आग कशी लागली हे अजून कळालेलं नाही. या आगीने अक्षरशः रौद्ररूप धारण केलं होतं. या आगीत दुकानदारांचं मोठं नुकसान झालं असून गंगामाई सहकारी साखर कारखान्याच्या अग्निशमन दलाच्या गाडीने ही आग आटोक्यात आणली आहे. यावेळी गावातील अनेक तरुणांनी जीवाची पर्वा न करता अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल होईपर्यंत आग विझवण्यासाठी पाणी त्यांनी मारलं आहे. मुळा धरण परिसराच्या शेजारी असलेल्या शेतात झाडाखाली लावलेल्या मोटारसायकलीला 2 जिलेटिन RDXच्या कांड्या लावून उडवून देण्याचा प्रयत्न झाल्याने परिसरात व गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. यामुळे मुळा धरण सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. अशा प्रकारच्या जिलेटिनमुळे या अगोदरही मुळा धरणात मासेमारी होत असल्याचे प्रकार घडलेले आहेत. याची तक्रार देखील प्रशासनाकडे आहे. संबंधित शेतकऱ्याकडे असलेल्या कांड्या पोलीस खात्याकडे देण्यात आलेल्या असून याविषयीची तक्रार मंडलिक यांच्याकडून राहुरी पोलीस स्टेशनकडे करण्यात आली आहे. कोपरगाव तालुक्यातील तळेगाव येथे वडील आपल्या मुलाला दुचाकीवरून घरी घेऊन जात असताना या दोघांवर अचानकपणे बिबट्याने काल रात्री 8:30 सुमारास हल्ला केला आहे. या बिबट्याच्या हल्ल्यात वडील व मुलाच्या पोटाला व हाताला गंभीर जखमा झाल्या आहेत. या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली असून पंचक्रोशीत भीतीचं वातावरण निर्माण झालंय. कोपरगाव तालुक्यातील तळेगाव मळे येथील रहिवासी संदीप क्षीरसागर व त्यांचा मुलगा साई क्षीरसागर हे दोघे या हल्ल्यात जखमी झालेत. बिबट्याच्या हल्ल्यात ते सुदैवाने बचावले असून त्यांनी दहेगाव येथील खासगी दवाखान्यात प्राथमिक उपचार घेतले आहेत. तळेगाव मळे परिसरात अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर असून याबाबत येथील नागरिकांनी वारंवार वनविभागाकडे बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती. मात्र वनविभागाने याकडे दुर्लक्ष केलं असल्याचा आरोप इथल्या ग्रामस्थांनी केलाय. त्यामुळे आता वनविभाग पिंजरा लावतोय का बघ्याची भूमिका घेतोय हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. या बातमीसोबतच जिल्ह्याची खबरबातमध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. मात्र पाहत राहा News 24 सह्याद्री. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची. News 24 सह्याद्री.